यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यातील मुकुटबन ग्रामपंचायत कार्यक्षेत्रांतर्गत सुरू असलेले सर्व अवैध धंदे मटका अवैध दारू बंद करण्यात या प्रमुख मागणीसाठी मुकुटबनच्या सरपंचांनी धडक कार्यवाही करण्यासाठी निवेदन सादर केले आहे. या संदर्भात यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक व ठाणेदार यांना निवेदन देण्यात आले. सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली 29 ऑगस्टला कार्यक्षेत्रातील सर्व अवैध धंदे बंद करण्यात यावे याबाबत ठराव सुद्धा घेण्यात आला होता, परंतु पोलिसांतर्फे कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही, त्यामुळे शेवटी गावातील प्रथम नागरिक या नात्याने महिला सरपंचांनी स्वतः 2 ऑक्टोबरला सदस्यांसह चक्क ज्या ठिकाणी अवैध धंदे सुरू होते त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन व्यावसायिकांना धंदे बंद करण्याची ताकीद दिली. सरपंचाची ही आक्रमकता पाहून अवैध धंदे चालवणारे पळून गेले. चक्क महिला सरपंचांनी या ठिकाणी धाड टाकल्यामुळे परिसरात चर्चेचा विषय ठरला असून पोलीस प्रशासनावर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. MCN न्यूज मराठीकरिता सचिन पत्रकार, यवतमाळ.